नाही प्रश्न विचार ना, आपली तयारी. पहिली गोष्ट म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हिज लॉर्डशिप चंद्रचूड यांच्यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं. त्याच्या आधी 2 दिवसच आम्ही पत्र देऊन ठेवलं होतं की आमची अशी अशी याचिका आहे आणि ती तुम्ही त्वरित ॲडमिट करावी. आमच्या वकिलांनी तिथे सांगितलं की अभिषेक मनु संघवींनी की 20 एक अधिवेशन आहे आणि 26 एक अधिवेशन आहे, त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने ह्या याचिका ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हिज लॉर्डशिप चंद्रचूड यांनी मान्य केलं आणि म्हणाले की मी कोरम ठरवलेलं आहे, मी पत्र वाचलेलं आहे आणि त्यामुळे साधारण सोमवारी किंवा मंगळवारी आमची याचिका ऐकली जाईल, लिस्ट म्हणजे मेन्शन केली आहे त्यामुळे लिस्ट होईल असं चंद्रचूडांनी इशारा दिलेला आहे. काल परवा अजित पवार गटानेच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता फुटणार, स्ट्रॅटेजी ठरलेली आहे वगैरे 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 असे काही बातम्या पेरत राष्ट्रवादीला थोडंसं म्हणजे त्यांच्याबद्दल संशय कसा निर्माण होईल ह्याची व्यवस्था केली. पत्रकार मित्र काय काय असतात, राष्ट्रवादीतला एकही नेता त्यांच्याकडे दिला नव्हता, हे प्रफुल्ल पटेलांमधनं सिद्ध झालं. प्रफुल्ल पटेलांनी हा हे का केलं जरा सांगावं ना, पक्षात किती भांडणं लागली होती, कोणाला कोणाला खासदार व्हायचं होतं, नाशिकच्या एका आमदाराला खासदार व्हायचं होतं, रायगडच्या एका आमदाराला खासदाराला खासदार व्हायचं होतं, अजून 2-4 जण मागे लागले होते खासदार होण्यासाठी आणि त्यातनं वंशाला खासदार व्हायचं होतं. मग हे सगळी अडचण सोडवायची असेल तर काय करायचं, प्रफुल्ल पटेल म्हणजे पक्षाचा खरा भाई प्रफुल्ल पटेल आहे ना, खाताना वही प्रफुल्ल पटेल कहे वही सही, आमच्याकडे पण होतं यांच्याकडे पण सुरू झालं. आता काल काहीतरी अजित पवारांनी भयानक मोठं काहीतरी आज सकाळी वगैरे काहीतरी मोठं भाषण केलंय. अजित पवारांनी असं पण म्हटलं की आम्ही वरिष्ठांच्या जन्मी जर आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो. तुम्हाला अधिकृतरित्या अध्यक्ष होण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं? तुम्ही आजपर्यंत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात, पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात? आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलेलो आहोत, आपल्या डोक्यात कायम एक खूळ गेलेलंच होतं, त्यामुळे रस्त्यावरून एखादं आंदोलन केलं आहे का हे आपण दाखवावं. आपल्यावर एखादे तरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस केस रजिस्टर्ड आहे का आंदोलनाची दाखवावी. फक्त सत्ता, सत्तेचं राजकारण आणि ते पण शरद पवारांचं नाव वापरून. तुम्ही त्यांच्या रक्ताचे नसले तरी रक्तातच होतात त्यांच्या, आणि म्हणूनच 91 तुम्ही खासदार झालात, 93 तुम्ही परत आमदार झालात, 93 सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात, त्याच्यानंतर 99 2014 सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती, तुमची सर्व बदनामी ही पक्षाला हानिकारक होती, तरी शरद पवारांनी ती पाठीशी घातली, पोटात घातली, ही शरद पवारांची चूक होती. तुम्ही कुठे कुठे काय काय बोललात, मुतायला निघाला होतात, कुठे काय बोलायला निघाला होतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण शरद पवार जितेंद्र आव्हाडांनी केलं असतं तर शरद पवारांनी पक्षात ठेवला असता का त्याला? हा, ज्या जितेंद्र आव्हाडला तुम्ही शिव्या घालता उठता बसता त्या जितेंद्र आव्हाडांनी एवढ्या चुका केल्या असत्या, जितेंद्र आव्हाडला पक्षात ठेवला असता? आमच्याबद्दल तुम्ही काय काय खोटं नाटं जाऊन सांगायचे पवार साहेबांना आम्हाला माहित नाही, तुम्हाला तेवढेच धंदे होते. आणि मी त्याचा पुरावा आहे, मी हे सगळं बोलतो कारण का हे सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. छगन भुजबळांनी सांगावा शपथ घेऊन की ओबीसीचा निधी यांनी थांबवला नव्हता, आदिवासी मंत्री जे होते गावीत त्यांना विचारावं की यांनी आदिवासींचा यांचा निधी SC ST OBC या तिघांचा निधी थांबवण्याचं काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या शरद अजित पवारांनी केलेलं आहे. हे काय सांगतात आम्हाला? जातीयवाद पाळणारा महाराष्ट्रातला जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत. आणि काय वंश लावून ठेवलाय तुम्हाला?